मित्रांनो नमस्कार, मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ऍग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ आहे कांदा पिकासाठी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रब्बी तसेच उन्हाळी हंगामामध्ये आपण कोणत्या कांदा पिकाच्या वाणाची लागवड करू शकतो. म्हणजेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मार्केटमधील टॉप 5 कांद्याच्या व्हरायटींची संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे. मी तुम्हाला त्यांचं नाव सांगणार आहे, त्यांचं कंपनी सांगणार आहे, त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. माझी विनंती आहे थोडासा वेळ काढा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर सुरू करूया. रब्बी आणि उन्हाळी हंगामाचा विचार केला तर तुम्हाला सर्वात अगोदर पुन्हा फुरसुंगी हे कांदा बियाणं अतिशय उत्कृष्ट ठरू शकतं. पंचगंगा सीडचं हे बियाणं आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. खास करून याची शिफारस रब्बी तसेच उन्हाळी हंगामासाठी आहे. या वाणाची जर मित्रांनो आपण काही वैशिष्ट्य पाहिली तर पुनर्लागवडीनंतर हा कांदा जवळपास 95 ते 100 दिवसाच्या आतमध्ये काढलेला येतो. फळाचा जर आकार पाहिला, या कांद्याचा जर आकार पाहिला तर तुम्हाला गोल आकार मिळतो आणि एका कांद्याचं वजन तुम्हाला आरामशीर 90 ते 100 ग्रॅम पर्यंत मिळू शकतं. किती दिवस हा कांदा काढणीनंतर स्टोरेजमध्ये तुम्ही ठेवू शकता तर जवळजवळ तुम्ही 5 ते 6 महिने कांदा हा बिनधास्त त्या ठिकाणी स्टोरेज करू शकता. यानंतर आपण रब्बी तसेच उन्हाळी हंगामासाठी शिफारसीत असलेलं दुसरं मार्केटमधलं टॉप कांदा बियाणं कांद्याचं वाण जर आपण पाहिलं तर पंचगंगा सीडचं रॉयल पिंक कांदा बियाणं हे आहे. या व्हरायटीची जर आपण काही वैशिष्ट्य पाहिली तर मित्रांनो तुम्हाला हा कांदा लागवडीनंतर 115 ते 120 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला काढण्यासाठी येतो. याचा देखील आकार जो आहे गोल आहे आणि याचं देखील वजन तुम्हाला 90 ते 100 ग्रॅमच्या आसपास मिळू शकतं. स्टोरेज क्षमता जर पाहिली तर पुन्हा फुरसुंगी सारखीच आहे, म्हणजे काढणीनंतर तुम्ही 5 ते 6 महिने हा कांदा चाळीमध्ये स्टोअर करू शकता. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बियाणं जे आहे ते प्रशांत सीड्स कंपनीचं N241, ज्याला प्रशांत फुरसुंगी देखील असं म्हणतात, हे वाण आहे. याची वैशिष्ट्ये जर आपण काही पाहिली तर पुनर्लागवडीनंतर हा कांदा 110 ते 120 दिवसानंतर त्या ठिकाणी काढलेला येतो. याची पुढची वैशिष्ट्ये जर पाहिली तर आकार गोल आहे, गोल आणि चपटा तुम्हाला आकार या ठिकाणी मिळणार आहे आणि रंग तुम्हाला लाईट रेड आहे, म्हणजे फुरकट लाल तुम्हाला त्या ठिकाणी रंग मिळणार आहे. या कांद्यामध्ये तुम्हाला डबल पत्तीचा लेअर मिळतो, त्यामुळे काढणीनंतर याची देखील साठवणूक तुम्ही आरामशीर 5 ते 6 महिन्यापर्यंत करू शकता. चौथ्या क्रमांकाचं कांदा बियाणं जर आपण पाहिलं तर एलोरा सीड्स कंपनीचं एलोरा गुलाबी कांदा बियाणं हे आहे. मित्रांनो याची वैशिष्ट्य जर पाहिली तर पुनर्लागवडीनंतर 120 ते 130 दिवसाच्या दरम्यान हा कांदा त्या ठिकाणी काढलेला येतो. फळाचा रंग, म्हणजे कांद्याचा रंग जर पाहिला तर तुम्हाला गुलाबी रंग या ठिकाणी मिळतो. उत्पादन क्षमता जर आपण या कांद्याच्या बियाण्याची पाहिली, या वाणाची जर पाहिली तर 165 ते 220 क्विंटल प्रति एकर इतके आहे. याच्यापेक्षा देखील जास्त निघू शकतं परंतु सरासरी इतके आहे. स्टोरेज क्षमता जर पाहिली तर ती थोडीशी तुम्हाला जास्त मिळते, 6 ते 7 महिन्यापर्यंत हा कांदा तुम्ही स्टोअर करू शकता. पाचव्या नंबरवरती येतं जिंदाल कंपनीचं सोपिया कांदा बियाणे. याची वैशिष्ट्य जर पाहिली तर पुनर्लागवडीनंतर 115 ते 125 दिवसामध्ये हा कांदा काढलेला येतो. फळाचा आकार गोल आहे आणि हलका गुलाबी रंग तुमच्या कांद्याला मिळणार आहे. स्टोरेज क्षमता 5 ते 6 महिन्यापर्यंत हा कांदा तुम्ही स्टोअर करू शकता. मित्रांनो तुम्हाला जाता जाता याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळी कांदा लागवड करण्यासाठी काही स्मार्ट टिप्स देणार आहे, जेणेकरून तुमचा उत्पादनाचा खर्च कमी होणार आहे आणि येणार उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं मिळणार आहे. उन्हाळी कांदा जर तुम्हाला करायचा असेल तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान तुम्हाला त्या कांद्याची नर्सरी टाकणं गरजेचं आहे. म्हणजेच डिसेंबर जानेवारीच्या आसपास तुमचा त्या ठिकाणी लागवड होईल कांद्याची आणि काढणी जर आपण पाहिली तर एप्रिल ते मेच्या दरम्यान तुमची काढणी येईल. ज्यावेळेस तुम्ही कांद्याची नर्सरी तयार करत असता अशी जमीन निवडा ज्या जमिनीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होतो आणि बियाण्याची मात्रा जर आपण पाहिली तर तुम्हाला एक एकरासाठी 2 ते 2.5 किलो बियाणे त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. 1 एकराच्या पुनर्लागवडीसाठी तुम्हाला जर नर्सरी तयार करायची असेल तर तुमच्याकडे 4 ते 5 गुंठ्याची नर्सरी असणं आवश्यक आहे. म्हणजेच 1 किलो कांदा बियाण्यासाठी तुमच्याकडे 1.5 ते 2 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला कांदा फेकण्यापूर्वी किंवा पेरण्यापूर्वी त्याच्या त्या कांद्याच्या बियाण्यांवरती बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही BSF कंपनीचा झेलोरा 3 मिली सोबतच UPL कंपनीचा साप 2.5 ग्रॅम प्रति किलो कांदा बियाण्याप्रमाणे त्या ठिकाणी वापरू शकता. चला तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर करा. महत्वाची सूचना, आत्ता व्हिडिओमध्ये दिलेले 5 कांदा बियाण्यांचे वेगवेगळे ब्रँड तुम्हाला जर घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या भारत ऍग्री ऍपला भेट देऊ शकता.
आमच्या ऍपमध्ये तुम्हाला 100% ओरिजिनल बियाणं मिळतं, ज्याची उगवण क्षमता तुम्हाला हमखास आणि जास्तीत जास्त मिळते. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक खरेदीवरती हमखास डिस्काउंट देखील मिळतो. मात्र 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी मिळते, म्हणजे डिलिव्हरीसाठी तुम्हाला कोणतेही पैसे इतरत्र द्यायची गरज नाही. तसेच प्रोडक्ट आता खरेदी करा आणि पैसे तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीवरती देखील देता येतात, म्हणजे 100% कॅश ऑन डिलिव्हरी आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास. धन्यवाद.